गायन सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या कार्यकिर्दीचा अल्प परिचय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10 एप्रिल 1932 रोजी किशोरीताईंचा मुंबईत जन्म झाला। आई मोगूबाई कुर्डीकरांच्या तालमीत संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी गिरवले। त्यानंतर भेंडी बाजार घराण्याच्या गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण सुरू केलं। जयपूर घराण्याच्या गायकीचे किशोरीताई आमोणकरांवर संस्कार होते। ख्याल, ठुमरी, भजन या प्रकारात त्यांचा हातखंडा। चित्रपट संगीतातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला। 1964 साली गीत गाया पत्थरोने या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केलं। त्यांचं शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन्स महाविद्यालयात झालं होतं। तर 1980 मध्ये रवींद्र आमोणकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या। किशोरीताईंना दोन मुलं आहेत।